समीर चौघुले नावाचा एम्प्लॉई त्याच्या बॉस विशाखा सुभेदार यांच्याकडे रजा मागायला गेला होता तेव्हा झालेली धमाल तुम्हा सगळ्यांना आठवत असेलच. आता हाच एम्प्लॉई पुन्हा एकदा त्यांच्याकडे काहीतरी वेगळं मागायला जातोय. बघूया त्याला ते मिळतंय का. हॅलो, हॅलो, ऑफिसला आलोय. हो ग, आज बोलतो बॉसशी प्रमोशन बद्दल. नक्की देणार प्रमोशन ती मला. मी सॉलिड आयडिया केली आहे. नाक्यावर आपला बंगाली बाबा आहे ना, हा, त्यांनी मला अंगारा दिलाय. तो अंगारा कपाळाला लावला, 5व्या सेकंदाला प्रमोशन मिळणार. पॉवरफुल आहे. हो हो, चल चल चल, ठेवतो. हाय ना, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. लुकिंग गॉर्जियस. थँक यू. थँक यू. आले बॉस? आले. हो आले. तुमचीच वाट बघतोय ना. लवकर जा आता. ओ माय गॉड, दोन वाक्यात एनर्जी लावली तेवढी. हाव आर यू? हे किधर तुम यार? तुमच्या नाक्यावरचा पानवाला आहे मी. कोण आहे? मी तुमची बॉस आहे ना. आणि हे काय हे केदार वगैरे? बरेच दिवस गाठभेट नव्हती म्हणून म्हटलं कैसा आहे असं विचारलं जरा. कसं आहे ना, ऑफिस इथंच आहे. तुम्ही आला नाहीत गाठभेट घ्यायला. 30 डिसेंबरला जे गेला ते आज उगवत. आणि एक मिनिट, तुम्हाला काही ऑफिसमध्ये प्रोटोकॉल वगैरे माहिती आहे? चिडायचं नाही आहे तुम्हाला. काही असे ऑफिसमधले प्रोटोकॉल्स मॅनर्स वगैरे काय माहिती? आय नो, आय नो. मग प्लीज जरा माझी परमिशन घ्या आणि मग आत या. प्लीज परत परत जाऊ. या या, प्लीज गो. नो प्रॉब्लेम. या या. टक टक टक. मे आय आय लव्ह यू मॅम. मे आय असं हो मॅम. मे आय आत घुसून काय म्हणतात? एकदा 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 सांगा. मे आय कम इन असं म्हणतात. असं ठरलंय का सध्या? वर्षून वर्ष असंच म्हणतात त्याला. येस येस येस. या या प्लीज. हो थँक यू मॅम. या गुड मॉर्निंग मॅम. या गुड मॉर्निंग. या बसा. चौकुले, या वर्षी ना मी संकल्प केलाय, ओके, अजिबात चिडायचं नाही. तर प्लीज मला कोऑपरेट करा, ओके? यस शुअर मॅम. थँक यू. ओके, कसं आहे चौकुले, हे घर आहे ना आपलं. सी, ऑफिस हे आपलं घर आहे. ओ रियली? तुम्ही ऑफिस मध्ये घर समजून काम करा. त्यानी काय होईल माहितीये का आपलं काय आहे? हे काय आहे? मी माझ्या घरी असत बसतो. तुम्ही म्हणालात ना घर समज, म्हणून मी बसलो मॅम. त्या अर्थी नाही म्हणायचंय मला चौगुले. संकल्प चौगुले, 30 डिसेंबरला तुम्ही जे गायब झालात ते तुम्ही आज 7 जानेवारीला उगवताय. बरं आहे का हे सांगा मला, कुठे होतात तुम्ही? हा, आम्हाला खूप काळजी लागून राहिली माहितीये का. मी इतका वेड्यासारखा तुम्हाला फोन लावत होते पण तुमचा फोन लागत नव्हता. मला खूप काळजी वाटत होती तुमची. सी, आपण चांगली माणसं आहोत ना, राईट? आपण चांगली माणसं आहोत, आपण चांगल्या माणसाने असं वागायचं असतं का? टेल मी दॅट. आपण असं वागावं का जाणू त्याचं काय माहितीये का? तुम्ही एवढं प्रेमाने बोललात मला वाटलं पटलात. म्हणजे माझं म्हणणं पटतंय तुम्हाला असं. हे बघा, मी उगाच रागवायचं नाही म्हणून तुमच्याशी असं शांतपणे आणि प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करते, कळलं? बसा. काय माहितीये का, मी 31 डिसेंबरला महाबळेश्वरला आमची पार्टी होती. मी गेलो होतो महाबळेश्वरला. महाबळेश्वर तसं म्हणजे वर आहे म्हणून का काय हे कारण आहे मला माहीत नाही की काय बाबा, म्हणजे चंद्र सूर्य असे अचानक गरकन फिरले का काय, म्हणजे जेन्युइन प्रॉब्लेम झाला त्यावेळेला महाबळेश्वरमध्ये. म्हणजे मला हे कळत नाही आहे की माझ्या बाबतीत हे का घडलं. म्हणजे इमानदारीच सांगतो मी मॅडम, दुश्मनाच्या आयुष्यात सुद्धा हा प्रसंग येऊ नये मॅडम. काय झालं, काय झालं? मला खरंच कळलं नाही आहे मॅडम. मी तिकडे, म्हणजे तिकडे काय एक्झॅक्टली झालं महाबळेश्वरला कळलं नाही. पण 1 जानेवारी हा दिवस गायब झाला माझ्या आयुष्यातून. 2 जानेवारी मला डायरेक्ट दिसला. मला दिसलंच नाही मॅडम. हा जेन्युइन प्रॉब्लेम महाबळेश्वरमध्ये झाला मॅडम त्या दिवशी. मी काही भूगोलाचा मला काही माहीत नाही आहे. मी आपल्या अकाउंट्समध्ये आहे का आम्हाला, मला काही कळे ना ह्याचा काय अर्थ आहे. याचा अर्थ हा आहे चौघुले, की तुम्ही 31 डिसेंबरला इतकी दारू प्यायलात की 2 जानेवारीला डायरेक्ट तुम्ही उठलात. त्यामुळे काय झालं, 1 जानेवारी तुमच्या आयुष्यातून गायब झाला, कळलं का? माय गॉड, हे असं झालं? 35 तास जवळजवळ मी झोपलो होतो. व्हॉट अ कॅपॅसिटी मॅम. म्हणजे बघा किती दारू ढोसलात तुम्ही, युजलेस.
सॉरी मला लक्षात नाही आलं माझ्या. एनीवे बरं ओके कम टू द पॉइंट. 2 जानेवारीला तुम्हाला जाग आली ओके. त्यानंतर तुम्ही ऑफिसला का नाही आलात? मॅडम काका हरवले माझे. काका हरवले काय कारण आहे? खरंच सांग तुम्ही माझे काका हरवले मॅडम. मी कसा महाबळेश्वरला गेले होतो 31 डिसेंबरला तसे काका माझ्या माळशेटच्या घाटात गेले होते आणि ते हरवले. म्हणजे मी 2 तारखेला उठलो, तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी घरी गेलो. घरी उदास वातावरण होतं. मला वाटलं ह्यांच्या या आयुष्यातून एक जानेवारी गेला म्हणून ते उदासच चालले. तर तसं नव्हतं. काकू म्हणाले की काका हरवले. मी म्हटलं अरे असे कसे हरवले यार, थांबा मी शोधायला जातो. तर काकू म्हणाले नको जाऊस, त्यांनी चूक केली तू करू नकोस, आता ऊन पण बाहेर पडले नको जाऊस, आता काय करायचं ह्याच्या पुढे. म्हणून मग काकू म्हणाले काय करायचं, काकू म्हणाले मग मी जाते शोधायला काकांना. मी तिला हे नाही म्हटलं जाऊ नकोस. रिपीटेशन झालं असतं ना मगाशी, तिने मला सांगितलं जाऊ नको. मी आता सांगणार तर रिपीटेशन, एकाच गोष्टीत दोन रिपीटेशन बोर होतो मग समोरचा. मी त्यांना सांगितलं तू जा, म्हणजे ठीक आहे मी जाते. काकू निघाली आणि काका घरी आलो. दुश्मनाच्या आयुष्यात सुद्धा प्रसंग येऊ नये. काका घरी आले. काका घरी आल्यावर म्हणाले नंदिनी कुठेस? त्यांना वाईट वाटू नये म्हणून आले आले असं मी आवाज काढला. पण ते म्हणाले तूच काढतोस आवाज, माझ्यासमोर काय मिमिक्री करतो काकूची? ते समोर आले. मग मी त्यांना म्हणालो की काकू गेली तुम्हाला शोधायला. काकू गेली इथपर्यंत ओके आहे. आणि मग काकू ती कायमची गेली. काकू गेला नाही, काकू गेली शोधायला तर काका सुद्धा निघाले, त्यांचं प्रेम आहे. तर मी म्हटलं तुम्ही जा, तुम्ही जाऊ नका. यातलं काय पडतंय? मी त्यांना म्हटलं तुम्ही जाऊ नका. हे रिपीटेशन झालं ना परत, ते काकूचं होतं ना. आता काका नवीन कॅरेक्टर आहे ना, त्यामुळे त्याचं रिपीटेशन चालणार. तर मी म्हटलं काका तुम्ही जा, तर काका गेले आणि दोघेही हरवले. काका हरवले, मी पण हरवलो. पण तुम्ही तर घरात होतात ना. मी विचारत हरवलो ना, कुठे हरवले असतील बाबा. मी विचारत हरवलो. मी म्हटलं मी आत्ता गेलो आणि मीच हरवलो तर मग मला शोधायला मीच कसा येणार, हा एक प्रॉब्लेम आहे. म्हणून मग शेवटी मी हरवू नये म्हणून मी ऑफिसला आलो. आता हे सगळा क्रम तुम्हाला दिलेला आहे, तर 31 ते 7 पर्यंत तुम्ही तुमच्या हिशोबाने लावून घ्या. तुम्ही किती फालतू बडबड करता? जेन्युइनली माझं तुमच्याशी तुम्हाला कसं टॅकल करायचं? सलून वाला पण हेच म्हणतो कसं टॅकल करायचं. तुमचा संकल्प तुमचा कंट्रोल जा, तुम्ही कामाला लागा. शट अप, आउट, कामाला लागा. तुम्ही कामाला लागा, त्या कामाला लागा. ओके मग जा कामाला लागा. हॅलो, महत्वाचं काम होतं ऍक्च्युली मला माझ्याकडे. काय काम होतं तुमचं? अंगारा लावायचा होता. अंगारा? हा, अंगारा लावायचा होता तुमच्या भंगाराला. तुमच्या अंगाला, कपाळाला अंगारा लावायचा. एक मिनिट, मी असे फालतू अंगारे वगैरे काही लावत नाही, मला आवडत नाही. मॅडम काय बोलताय तुम्ही, दर गुरुवारी तुम्ही अंगारा लावून येता, मी बघितलं. दर गुरुवारी मी माझ्या परमपूज्य सावरे बाबांचा अंगारा लावते, त्या व्यतिरिक्त मी कोणाचाही अंगारा माझ्या कपाळाला लावत नाही. इज दॅट क्लियर? ओ माय गॉड, सावरे बाबा, व्हॉट अ कोकणासेन, व्हॉट अ कोंडाजीचा चिवडा. काय काय असं ते आपण म्हणतो ना एकदम, अरे बाबा व्हॉट अ कोइन्सिडन्स, व्हॉट अ कोइन्सिडन्स. मी आत्ता येताना चावरे बाबांच्या मठात जाऊन आलो. ऍक्च्युली अंगारा लावायचा होता, प्लीज एकदा एकदा द्या. एकदा 2 मिनिटात लावतो म्हणून मोकळा होतो, त्याचं काय हे नाही. लावायचं अंगारा तुम्हाला कळत? मला ऐका प्लीज, देतो 2 मिनिटात. मला नाही लावायचं अंगारा, लावू द्या. मला नाही काय नुकसान आहे, पण मला सांगा ना तुम्ही 4 सेकंदात अंगारा लावतो ना. बरं ठीक आहे, लावा लावा अंगारा लावा. 4 सेकंदात म्हणून प्रमोशन मिळेल. 4 सेकंद लावा, लवकर लावा. आज से तू मेरी पत्नी है. सॉरी, ते काय झालं? चुकून दे, फन एलिमेंट ऍड करायचं म्हणून. सॉरी, आता मी इमानदारीत लावतो अंगारा. एक मिनिट, मला काही अंगारा वगैरे लावायचं नाही. इनफ, बस प्लीज. नाही लावायचंय मला अंगारा. नाही लावायचं. जा तुम्ही, तुमच्यामुळे ना माझा संकल्प मोडतो खरंच. यू आर जस्ट क्रेझी.
संकल्पाचं काय एवढं? यावर्षी मी संकल्प केलेला आहे, मला हे प्रमोशन पाहिजे आणि मी ते घेणारच. प्रमोशन म्हणजे काय? अंडी आहे दुकानातून विकत घ्यायला? हसू नका. काय काम केलं तुम्ही ऑफिस साठी? काय काम केलं? 100 रुपयाचा फायदा होईल एवढं तरी काम केलं का तुम्ही? गेले 2 महिने मी तुमच्या मागे लागले. सॉरी, मी त्या नजरेने तुझ्याकडे कधीच नाही बघितलं. मागे लागले म्हणजे लग्न कर म्हणून मागे नाही लागलेली मी. नॉनसेन्स. प्लीज तुम्ही तुमच्या कामाला लागा. जा, ती वेट क्लाउडची फाईल आणायची, ती आणा. जा गो. ठीक आहे, मग मी वेट क्लाउडची फाईल आणतो. ओके मॅम, हॅव अ नाईस डे. मला प्रमोशन हवंय. काय म्हणाला दत्त? नाही, वेट क्लाउडची फाईल आणतो, मग आपण काम सुरू करूया. हे म्हणालो मी. तुम्ही प्रमोशन हवं असं काहीतरी म्हणालात, राईट? ऍक्च्युली हे तुमच्या मनात आहे मॅडम, बघितलं तेच मला म्हणायचंय. तुमच्या चेहऱ्यावर मला आल्यापासून दिसतंय तुम्हाला द्यायचंय मला प्रमोशन. देऊन टाका, मोकळे व्हा. अहो, ऑफिसच्या पार्किंग मध्ये सुद्धा उभं राहायची लायकी नाही तुमची. आणि तुम्ही कसले प्रमोशन मागताय? काय प्रमोशन मागताय? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? ठीक आहे, म्हणजे मग आता कन्फर्म प्रमोशनचं समजू मी. नक्की मिळणार नाही. ठीक आहे, या. ओके. ओ माय गॉड, सावरे बाबा, कसं करू या माणसाचं मला काही कळतच नाही. शूज जरा इथे नीट करून जातो. कन्या, मी सावरे बाबा बोलतोय. अरे, दुसरा बूट. तुझ्या समोर जो बसला आहे त्याला पटकन प्रमोशन देऊन टा, ह्यातच तुझं भलं आहे. हो हो, हे मी म्हणतोय बावरे चाचा. सॉरी, डेली पडली. सावरे बाबा. कन्या, ये हम बोल रहे है. कन्या, असं चुगळे ना तुला धुवळा. हे काय? किती बालिशपण आहे हा माहितीये का? तुला स्वतःची किळस येत नाही का रे असं वागताना? बाहेर ये, बाहेर ये. चला निघा, कामाला लागा. नॉनसेन्स. प्रमोशन म्हणजे काय? लकी ड्रॉ आहे असंच मिळायला. त्यासाठी कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. केले तुम्ही? ह्याला काय अर्थ? नॉनसेन्स. 7 वर्ष या कंपनी मध्ये काय रेप्युटेशन आहे तुमचं? ती तंबडीची मेहनत कधी केलेली नाही. शांतपणा करायचा, नाही मिळणार प्रमोशन. बस, खूप बोललीस. बोललीस. मी 3 म्हणतो, त्याच्यात मला प्रमोशन मिळालं पाहिजे, नाही तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. 1. दोन. चार. अजून चान्स आहे, मी म्हणालेलो नाहीये. 3. 5. अजूनही संधी आहे, गोल्डन चान्स आहे. 3. रूल तसा नाही, मी म्हटलं तर रूल नाही चेंज करायचे. 9. आता मी 3 म्हणायच्या आत जर केबिनच्या बाहेर गेला नाहीस ना, तर तू कंपनीच्या आत राहणार नाहीस. रिअली? डायरेक्ट बाहेर जायच. 1. ओ. 2. खूप भारी झालं. बापरे, आम्ही पडायचे भाग्य होतो. समीर दा, विशाखाताई, हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ. जोरदार टाळ्या. प्रसाद, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? काय काय बोलायचं यार, आता मला माझे खरंच शब्द संपले तुमच्या दोघांचं कौतुक करायला. खरंच, खरोखर आय एम आउट ऑफ वर्ड्स. तुम्ही दोघं ठार वेडे आहात. म्हणजे हा कुठला सेन्स ऑफ ह्युमर आहे तुझा सम्या? अशक्य आहात, अशक्य आहात तुम्ही दोघं. पण काय एनर्जी आणि काय टायमिंग आणि काय परफॉर्मन्स. सलाम आहे यार तुम्हाला दोघांना. बस बस, मी टाळ्या वाजू शकतो, बाकी मी काही बोलू शकत नाही. सही.
समीर विशाखा, खूप दिवसांनी हसून हसून डोळ्यात पाणी आलं आणि मी इतकी हसले की मला आता बोलता पण येत नाही आहे. फार सुंदर. म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला जिब्रिश स्क्रिप्ट दिलं तरी तुम्ही त्याचं हां म्हणजे तुम्ही त्याचं काहीही करू शकता, एवढी ताकद तुमच्यात आहे. तुमच्या दोघांमध्ये मिळून जी ताकद आहे ती या मंचाला तुम्ही सुरुवातीपासून देत आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुमचं खूप अभिनंदन. आणि वी आर जस्ट फॉर्च्युनेट टू विटनेस युअर परफॉर्मन्स हिअर. अमेझिंग. थँक्यू. तू आता जे काय प्रमोशन मागत होतास तुझ्या बॉसकडे ते तुला जरी मिळालं नसलं तरी सुद्धा तू देवाकडे मात्र जे काही मागणं मागशील ते तुला नक्की मिळो, ह्याच तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच तुम्हाला दोघांना. राजा